मागच्या आय पी एलचा सीन आहे. चेन्नई सुपर किंग्ज आय पी एलची फायनल खेळत होती. शेवटच्या दोन बॉलवर जिंकायला 10 रन्स हवे होते. स्ट्राईकवर जडेजा होता. जडेजाने 1 6 आणि 1 4 मारले आणि चेन्नईनं ट्रॉफी उचलली. आता मागच्याच आय पी एलचा आणखी एक सीन आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आय पी एलमधली त्यांची शेवटची लीग मॅच खेळत होती. ही मॅच जिंकून त्यांना प्ले ऑफला जाता येणार होतं. कोहलीनं सेंचुरी केली, जिंकायची आशा वाढली आणि शुभमन गिलनं सेंचुरी मारून विषय एंड केला. आता बघू या आय पी एलचा सीन. आर सी बी त्यांची शेवटची लीग मॅच खेळत होती. ही मॅच जिंकून त्यांना प्ले ऑफमध्ये जाता येणार होतं. हीच मॅच चेन्नई सुपर किंग्सची लीगमधली शेवटची मॅच होती. क्वालिफाय होण्यासाठी चेन्नईला शेवटच्या 2 बॉलवर 10 रन्स हवे होते. स्ट्राईकवर जडेजा होता, पण जडेजा हुकला आणि आर सी बीनं आंबा पाडला. प्ले ऑफमध्ये जाणारी चौथी टीम ठरली रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आर सी बी. तुम्ही म्हणाल इतके दिवस आर सी बीची माप काढून दमला, आता कौतुक करायला लागलाय. पण विषय खरंच कौतुक करण्यासारखा आहे, कारण सीझनमधली पहिली मॅच जिंकल्यानंतर दुसरी मॅच जिंकायला ज्यांना 1 महिना वाट पाहावी लागली, ज्यांनी त्या दरम्यान थोड्या नाही सलग 6 मॅचेस हरल्या, तीच आर सी बी सलग 6 मॅचेस जिंकून प्ले ऑफमध्ये पोचली. कित्येक टीमसाठी अशक्य असणारी गोष्ट आर सी बीनं केली. पण त्यातही खास होतं पाऊस, प्रेशर आणि धोनी जडेजाचं कॉम्बिनेशन. या सगळ्याला हरवत जिंकलेली शेवटची लीग मॅच आर सी बीनं नेमका हा आंबा पाडला तरी कसा? आर सी बी जिंकण्याचं कारण धोनीचा 6 असण्याची चर्चा कशामुळे होतीये पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. आधी एक सिंपल गणित सांगतो. आर सी बीनं पहिली बॅटिंग करून सी एस केला 219 रन्सचं टार्गेट दिलं, पण चेन्नईचा नेट रन रेट चांगला असल्यानं त्यांना 201 रन्स मारणंही पुरेसं होतं. त्यामुळं चेन्नईनं मॅच 27 रन्सनं हरली असली तरी डाव 10 रन्समुळेच फिरलाय. आता येऊ मॅचकडे. आर सी बीनं आंबा पाडायचे 5 टप्पेत. पहिली गोष्ट म्हणजे ओपनिंग. 3 ओव्हरमध्ये 31 रन्स मारल्यानंतर चिन्नास्वामीवर पाऊस आला, पिचचा मूड बदलला आणि बॉल गपकन वळायला लागला. साहजिकच थांबून खेळणं, अंदाज घेऊन खेळणं आणि तरीही मोठा स्कोर लावणं गरजेचं होतं. कोहली आणि फाफ डू प्लेसिसनं नेमकी हीच गोष्ट केली. पॉवर प्ले संपला तेव्हा आर सी बीचा स्कोर 42 रन्स होता. म्हणजे पावसानंतरच्या 3 ओव्हर्समध्ये फक्त 11 रन्स आले होते, पण आर सी बीची पहिली विकेट गेली 78 रन्सवर. कोहलीनं गिअर बदलला आणि त्याच्या विकेटनंतर डू प्लेसिसनं, कारण या दोघांचे मिळून रन्स आहेत 101. पण ओपनर्सकडून जो बूस्ट सी एस केला हवा होता तो मात्र मिळाला नाही, कारण ऋतुराज गायकवाड पहिल्याच बॉलला आउट झाला. 3 नंबरला आलेला मिशेल चालला नाही आणि अंतर पडत गेलं ते गेलंच. डू प्लेसिस आणि कोहलीपेक्षा वाढीव बॅटिंग केली ती रजत पाटीदारनं. त्यानं स्पिनर्सला ठरवून 6 मारले, पण पिचवर बॉल स्लो येत असताना, टायमिंगच्या जोरावर 6 मारणं अवघड असताना पाटीदारनं कडकमध्ये 41 रन्स मारले आणि बँगलोर आव्हान उभं करू शकली. दुसरा टप्पा होता मिडल ऑर्डरचा जलवा. आर सी बीच्या इनिंगमध्ये हा जलवा होता, तर चेन्नईच्या इनिंगमध्ये ट्यूबलाईट. पेटल पेटल वाटलं, पण 1 पेजच चालली. कॅमेरॉन ग्रीन 17 बॉल 38, दिनेश कार्तिक 6 बॉल 14 आणि ग्लेन मॅक्सवेल 5 बॉल 16. हे स्कोर बघायला वाचायला किरकोळ वाटत असले तरी आर सी बीनं शेवटच्या 4 ओव्हर्समध्ये 63 रन्स मारले. किती? 63. इथे चेन्नईवर प्रेशर बिल्ड झालं, कारण आकडा नुसता 200 टेकला नाही तर 218 गेला. चेन्नई बॅटिंगला आली तीच 200 करायचा हा लोड घेऊन. आता हा लोड रचिन रवींद्रनं पेलला. त्याने 37 बॉलमध्ये 61 रन्स मारले. रहाणेनंही जोर लावला, पण 22 बॉल 33 पुरेसे नव्हते. शिवम दुबेचं अडखळणं, त्याच्याविरुद्ध स्लो आणि शॉर्ट बॉलचं जाळं लावणं आणि ऋतुराज मिशेलच्या झटक्यात विकेट जाणं, त्यामुळं मिडल ऑर्डरमधली गॅप ठळकपणे दिसून आली. चहलनं कव्हर ड्राईव्ह मारावी इतकी मोठी गॅप. आर सी बीनं आंबा पाडायचा तिसरा टप्पा होता धोनी आणि जडेजाची बॅटिंग रोखणं. या दोघांची वय आपल्या 1.5 असतील, आपलं सोडा यांच्या टीममेट्सच्याही 1.5 असतील, पण या दोघांच्या 7व्या विकेटसाठीच्या 61 रन्समुळं कुठल्याही आर सी बी फॅनला रवी शास्त्रींच्या त्या फेमस डायलॉगची आठवण आली असणार एवढं नक्की. जडेजानं जवळपास मॅच काढलीच होती. त्यानं पेस बॉलरचा पेस वापरला, हीच गोष्ट धोनीनंही केली. दोघांच्या पायावर बॉल पडले की फ्लिकचे 6 आणि 4 बघायला मिळत होते. मॅच गेल्याच जमा होती, पण या दोघांनी सी एस केची प्ले ऑफ मधली जागा टप्प्यात आणली होती अगदी शेवटच्या बॉलपर्यंत. पण धोनी पेसचा वापर करतोय हे ओळखून त्याला बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी टाकून टप्प्यात घेतलं, तर जडेजाला
पुढ्यात आणि पायात बॉल मिळाला की सुट्टी नसते हे ओळखून शॉर्ट बॉलवर खेळवलं. आरसीबीच्या बॉलर्सनं हे गणित डेथ ओव्हर्समध्ये जमवलं म्हणून आरसीबी रेसमध्ये राहिली. हा प्ले ऑफचा आंबा पाडताना चौथा टप्पा होता फिल्डिंगचा. या मॅचला आरसीबी पुढचं टार्गेट गलथान फिल्डिंग न करणं एवढंच होतं, पण त्यांनी फिल्डिंगच्या जोरावर मॅच फिरवली. मिशेलचा कॅच कोहलीनं उलट पळत जाऊन घेतला आणि आरसीबी पुढचं एक महत्वाचं टेन्शन गेलं. पण सगळ्यात खतरनाक कॅच होता डू प्लेसिसनं रहाणेचा घेतलेला. रहाणे आणखी थोडा वेळ टिकला असता तर त्यानं मॅच फिरवली असती. फर्ग्युसनचा स्लोअर वन ओळखून त्यानं तसा प्रयत्न केलाही होता, पण डू प्लेसिसनं अगदी टायमिंगला उडी मारली आणि एका हातानं अशक्य वाटणारा कॅच घेतला. त्यानंतर आरसीबीची बदललेली बॉडी लँग्वेज, दुबे, धोनी यांचे कॅच घेताना न झालेल्या चुका पथ्यावर पडल्या आणि फिल्डिंगच्या जोरावर प्ले ऑफच्या जागेवरही रुमाल टाकता आला. आता पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा होता यश दयालचे लास्ट ओव्हर. मागच्या सीझनला रिंकू सिंगनं याच यश दयालला सलग 5 सिक्स मारले होते. यावेळी तर स्ट्राईकवर धोनी होता आणि प्ले ऑफसाठीचं टार्गेटही फार नाही तर 17 रन्स होतं. त्या धोनीनं पहिल्याच बॉलवर लांब सिक्स मारला. मॅच शेवटच्या बॉलपर्यंत घेऊन जायची आणि बॉलरवर प्रेशर द्यायचं ही धोनीची ट्रिक कामाला येणार असं वाटत होतं, पण पुढच्याच बॉलला धोनी आऊट झाला पुन्हा मारण्याच्या नादात स्लोअर वनवर. हा स्लोअर वन यश दयालनं बॅक ऑफ द हँड ग्रीपनं रिलीज केला होता. आता धोनीनं पहिल्या बॉलवर मारलेला सिक्स इतका लांब गेला की बॉल बदलावा लागला. दुसरा बॉल आला तो तुलनेनं कोरडा होता आणि त्यामुळेच यशला बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी ट्राय करता आली, पण म्हणून मॅच निघाली असं नाही. यशनं ना शार्दुल ठाकूरला डोकंवर काढू दिलं आणि ना जडेजाला. एक वर्षाआधी ज्याच्यावर बाद बॉलर हा शिक्का बसलेला त्याच यश दयालनं T20 क्रिकेटमधले दोन वाढीव फिनिशर समोर असताना जादू चालवून दाखवली. क्रिकेटमध्ये बाजी पलटते ती अशी. यश दयालसाठी आणि सलग 6 मॅचेस हरल्यानंतर सलग 6 मॅचेस जिंकून प्ले ऑफ गाठणाऱ्या आरसीबीसाठी. बाकी आपण धोनीला शेवटचं खेळताना पाहिलं का? यश दयालला मारलेला तो सिक्स त्याच्या करिअरचा शेवटचा पॉईंट असेल का? याबद्दल धोनी बोलत नाही, तोवर गुड कायम राहील. पण एक मात्र आहे, आत्ताचा क्षण आरसीबीचं कौतुक करण्याचं आहे. त्यांच्या कमबॅकसाठी, कोहलीच्या डोळ्यातलं पाणी आणि डू प्लेसिसच्या चेहऱ्यावरचा आनंदासाठी आणि आरसीबीला शर्यतीत ठेवणाऱ्या यश दयालसाठी.